बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत सैनिकी पॅटर्न निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना रविवारी दुपारच्या जेवणानंतर अन्नातून विषबाधा झाली होती मात्र या विद्यार्थ्यांवर युद्ध पातळीवर उपचार केल्यानं विद्यार्थ्यांचे प्राण वाचले सतरा विद्यार्थ्यांना सोमवारी रात्री उशिरा डिस्चार्ज देण्यात आला तर सहा कर्मचारी आणि पंधरा विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत कुरुंदवाडमधील सीताबाई पटवर्धन हायस्कूल संचलित सैनिकी निवासी पॅटर्न शाळेमध्ये रविवारी दुपारच्या जेवणात विद्यार्थ्यांना पुरी बासुंदी मसाले भात असे पदार्थ देण्यात आले होते सैनिकी पॅटर्न निवासी शाळेत दोनशे विद्यार्थी शिक्षक शिपाई तर कर्मचारी अशी दोनशे पन्नास संख्या आहे दुपारी सर्वांनी जेवण घेतलं होतं मात्र त्यापैकी चौतीस विद्यार्थी चार शिक्षक तसंच कर्मचाऱ्यांना उलटी मळमळ जुलाब सुरू झाले त्यानंतर सर्वांना तातडीनं सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं हॉस्पिटलमधील डॉ डॉक्टर कर्मचाऱ्यांसह शहरातील अन्य डॉक्टरांनीही उपचार करून विद्यार्थ्यांचे प्राण वाचवले त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आता हॉस्पिटलमध्ये आयशा मुल्ला सुनीता स्वामी सविता घोरपडे सुनीता देसाई अर्जुन मगदूम विनायक जाधव हे सहा कर्मचारी आणि पंधरा विद्यार्थी असे एकूण एकवीस जण सध्या उपचार घेत आहेत दरम्यान अन्न औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी पंचनामा करून विषबाधा झालेल्यांचा जबाब घेतलाय मात्र संबंधितांवर कारवाई कधी करणार असा प्रश्न पालकांमधून उपस्थित होतोय